पाहून घ्या. चला फास्ट प्लीज, फास्ट करा जरा, तर लवकरात लवकर सामना चालू करा प्लीज अंपायर. तर क्षेत्ररक्षक लावून घ्या खुर्शीद संघ. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. फास्ट, खूप टाइम झालाय. तर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय गणेश. पहिला षटक घेऊन, संघाचा पहिला षटक घेऊन येतोय गणेश. तर स्ट्राईकला असेल आदू. तर संघाचा पहिला षटक घेऊन येतोय, समोर असेल आदू. आणि पहिलाच फटका फेकून दिलाय, पूल केलाय, आणि पूल हा सक्सेसफुल झालाय. 6 धावांसाठी सीमारेषा पार, षटकार. तर पहिलाच बॉल षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करते अब्दू. आणि गणेशला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकतोय अब्दू. काय चांगला फटका होता, टोलून दिलेला, पूल केला, आणि पूल आज सक्सेसफुल झालाय. तर पुन्हा एकदा प्लीज सामना फास्ट खेळा, टाइम खूप झालाय. पुन्हा एकदा अब्दू स्ट्राईकवर. हो, पुन्हा एकदा भिरकवण्याची, पण डिक्लेअरमध्ये चाललाय एक धाव, आणि एक धावाने धाव फलकावर धाव लागतायत. 7 धावा, 2 चेंडू 7 धावा. तर एका षटकाच्या सहाय्याने खेळतोय अब्दू आपल्या संघासाठी. तर षटकातला तिसरा चेंडू टाकेल गणेश, त्याला समोर असेल अब्दू. पुन्हा एकदा, हो पुन्हा एकदा भिरकावलाय झेलकाली क्षेत्ररक्षक. आणि झेल मात्र इथं सुटला जातोय, गचाळ असं क्षेत्ररक्षक करतोय मात्र आपल्या संघासाठी. तर झेल कुठंतरी माग पडेल, असे छोटे छोटे झेल आपल्याला माग पडतात, कारण की कॅचेस विन द मॅचेस असं म्हणलं जातं की झेल इथं सुटला जातोय. तीन चेंडू 8 धावा, दाल फळ धावा लागतात 8. पुन्हा एकदा गणेश, त्याला समोर असेल आता मात्र. हो, पुन्हा एकदा झेलकाली क्षेत्ररक्षक. आणि झेल मात्र इथे चांगला पकडला जाईल, चांगलं क्षेत्ररक्षक केले.
धावसंख्या झाल्या मात्र 8. तर सामना फास्ट चालू ठेवा. पुन्हा एकदा गणेश. हो, चांगला फटका, स्टेट ड्राईव्ह. चेंडू चाललाय सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. डीजे प्लीज. पुन्हा एकदा गणेश, लास्टचा चेंडू. हो, पुन्हा एकदा लेग साईडला भिरकावून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. आतापर्यंत तो पहिल्याच षटकात 18 धावा आल्यात मात्र. तर आदेशने एक षटकार आणि एक चौकार मारलाय आतापर्यंत. चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी आदेश. एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने खेळतोय आतापर्यंत. तर आता संघाचं दुसरा षटक घेऊन येते मात्र मयूर. तर स्ट्राईकला असेल मात्र आधू. आधू स्ट्राईकला असेल आता. तर प्लीज सामना फास्ट चालू ठेवा, अजून एक सामना खेळवायचा आपल्याला अजून. तर कसं सामोरे जायला आदू. हो, चांगला फटका ऑफ साईडला आणि एक धाव पूर्ण. एका धावर समाधान मानायला लागेल आदू याला. एकोणीस धावा झाल्यात आतापर्यंत. एक षटक एक चेंडू, धावसंख्या 19. हो, ब्लॉक मधला चेंडू, चांगला चेंडू रिलीज केला होता मात्र एक धाव आणि एक धाव पूर्ण. चांगला चेंडू टाकला होता ब्लॉक मधला चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. एक षटक 2 चेंडू धावसंख्या लागते मात्र 20. तर मयूर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एकदा मयूर. हो, चांगला चेंडू आणि चेंडू चाललाय जमिनी लगत, चौकार. चांगला फटका सौजाला. होता जमीन लगत चौकार. पुन्हा एकदा मयूर. समोर असेल आब्दू. हो, आब्दू आणि षटकार. काय कडक फटका यार. त
तर आता गणेशाला एक फटका साजवला आहे अब्दू याने. तर सचिन पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे दर्याकिनारा क्रिकेट मंडळामध्ये. तर पुन्हा एकदा कडक शॉट मारलाय, लेग साईडला उडून टाकलाय 6 धावांसाठी. तसा नेला, उडवला 6 धावांसाठी. वा, आपटला होता मात्र आपटी शॉट आपटून नेलाय 6 धावांसाठी. कडक फटकार. तर पंच केला होता लेग साईडला आणि पंच हा सक्सेसफुल झालाय अब्दू याच्या बॅटमधून. कडक षटकार मारला यार, वा लाजवाब अब्दूच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अब्दू होतोच, तसाच फटका सजायचा प्रयत्न होता मात्र फटका काही सक्सेसफुल झाला नाही आणि एक धाव आणि एका धावाने समाधान मानायला गेला अब्दू याला. तर चांगली बॅटिंग करतोय अब्दू आपल्या संघासाठी. एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकला, वा लाजवाब पंचिंग शॉट. 37 धावफलका धावा लागतात, 37. तर 2 षटक संपलेत आणि 37 धावफळकावर धावा लागतात. तर कृपया करून सामना थांबवू नका, फास्ट चालू ठेवा. फायनल, मेगा फायनल अजून आपल्याला खेळायचे. तर मात्र आता अब्दू काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी यार. तर आता मात्र संघाचा 3रा षटक घेऊन येतोय छोटू आणि त्याला समोर असेल मात्र आदर्श. पुन्हा एकदा आदर्श तडाखेबाज फलंदाज. बॉलर नेम छोटू असेल. तर पुन्हा एकदा छोटू. हो तो वाईट पद्धतीचा चेंडू, आपली दिशा भटकतोय छोटू आणि पहिलाच बॉल वाईट टाकतोय. तर 38 धावा लागल्यात धावफलकावर धाव. 38 धावा. अजूनही हाणामारीचा षटक बाकी असेल, लास्ट षटक, हाणामारी षटक. किती धावा येतील या षटकात अजूनही बघता येईल. हो पुन्हा एकदा उडवला होता पण उडून मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. आपटला होता चेंडू आणि आपटून मात्र एक धाव गेलाय मागे. तर 2 षटक 1 चेंडू धावसंख्या झाली मात्र 39. तर मॅच बॉल आलेला आहे. तर 39 धावा झाल्यात आतापर्यंत, 2 षटक 1 चेंडू. अजूनही 5 चेंडू बाकी असतील हाणामारी षटकातले. किती लाभ घेईल हा आदर्श. हो चांगला फटका यार, फेकून दिलाय स्टेट ड्राईव्ह. बाबा रामदेव पतंजली षटकार 6 धावांसाठी. वा लाजवाब बॅटिंग यार. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करतायत आणि मात्र धावफलकावर 10 लागतायत. 45. वा लाजवाब बॅटिंग यार. काय फटके सजवतोय आपल्या संघासाठी. स्टेट ड्राईव्ह, लेग ड्राईव्ह सगळे मात्र फटके दाखवतोय आपल्याला. पुन्हा एकदा तोच फटका आणि 4 धावांसाठी. 1 बाउन्स सी मारेच्या पार. कार पे कार, नॅनो कार ये लगा चो. षटकार 6 धावांसाठी. वा शिवरायांचा छावा आणि 6 धावा. पत्रा माझ्या शॉट. आला नाही आणि एक धाव पूर्ण आणि षटक मात्र इथं संपलंय. 3 षटकांचा इथं मात्र
गेम संपलाय आणि धावपळ धाव लागत आहेत मात्र. तर 62 धावा झाल्यात आणि 63 धावांचं टार्गेट असेल कोल्डच्या त्या संघाला. 3 षटक आणि 63 18 चेंडू 63 धावा. कुठेतरी मोठे फटके साधावे लागतील या धावफलकावर पोहोचायला. खूप मोठे असं आव्हान दिलंय या माजीवाडा संघाने कोल्डच्या संघाला. 63 धावा ठोकून काढल्यात. काय बॅटिंग केली अब्दू आणि आदर्शने, लाजवाब यार. मोठे फटके सजवले, आव्हान. तर लवकरात लवकर दोन्ही संघ प्लीज आम्हाला सहकार्य करा आणि अजून एक सामना बाकी आहे. तर कोलशेत संघ आणि माजीवाडा संघ, माजीवाडा संघाने तुम्ही लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि कोलशेत संघ तुमचे दोन्ही ओपनिंग जोडी पाठवून द्या. सलामीचे फलंदाज. 18 चेंडू 63 धावा, 63 धावा 18 चेंडू. तर मात्र इथं फायनलचा तर सचिन गिरी सरांनी काय लाजवाब कॉमेंट्री केली आजच्या दिवसात. सकाळपासून कॉमेंट्री करतायत आणि काय बोलंदा आवाज आहे त्यांचा, त्यांचे वाणी खूप छान अशी आहे आणि सकाळपासून त्यांनी मात्र कॉमेंट्री खूप छान केले सचिन गिरी सरांनी. थँक्यू सर, खूप चांगले अशी तुमचा आवाज, बोलंदा आवाज आणि चांगली कॉमेंट्री केली तुम्ही सकाळपासून. तर मात्र तुम्ही लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्या, अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. मित्रांनो टाईम आपल्यासाठी थांबणार नाही, प्लीज फास्ट फास्ट क्रिकेट खेळा जरा फास्ट. तर क्षेत्ररक्षक लावून घ्या. 63 तर प्लीज फास्ट क्रिकेट खेळा जरा. सायकल प्लीज, नन्ना मुन्ना प्रेक्षक सायकल तुझी बाहेर घेऊन जा मित्रा. नन्ना मुन्ना प्रेक्षक ऑफ साईडला आहे, ती सायकल बाहेर घेऊन जा बाळा. अजून मॅच संपली नाही, तर लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्या प्लीज. अजून फायनल बाकी आहे, मेगा फायनल आपल्याला खेळवायचे आजच्या दिवशी. अंधार झाला तर नक्कीच कुठेतरी अडथळा होईल आपल्याला. अंधार नकोय आपल्याला, अंधारात नक्कीच बॉल दिसत नाही. तर नक्की तुम्ही सामना चालू करा, कृपया करून नम्र विनंती आहे दर्याकिनारा क्रिकेट संघाकडून. सहभाग्य करा, आम्हाला सहकार्य करा आमच्या मंडळाला. तुम्ही खूप चांगलं असं आयोजन केलं आहे आज, मात्र भगवा पूर्ण भगवा आयोजन आहे. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्या. तर 63 धावांचं आव्हान असेल, खूप मोठं आव्हान आहे. असं मोठे मोठे फटके सजवाय लागतील या आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी. तर 62 आणि 63 धावांचं आव्हान आहे. तर धनेश भोईरी मॅचचा आनंद घेत आहेत ऑफ साईडला. तुम्ही स्टेजवर या, समोर कक्षाशी आधार करा. धनेश भोईर तर स्ट्राईकला मात्र आला आहे. आता सागर फलंदाजी जोडी, ओपनिंग जोडी आणि नॉक स्ट्राईकला असेल म्हणजे जीतू आणि बॉलर नेम आदर्श. आणि आदर्श आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकात संघाचा पहिला षटक घेऊन येतोय मात्र आदर्श. आणि स्ट्राईकला असेल म्हणजे तर स्ट्राईकला आहे मात्र सागर. हो पहिला चेंडू आपटला होता ऑफ साईडला आणि झेल काशी क्षेत्ररक्षक. आणि चांगला झेल माग धावून चांगला झेल पकडला या क्षेत्ररक्षकाने. वा लाजवाब कॅच यार, चांगली कॅच पकडले. अशा कॅची पकडले तर नक्कीच कुठेतरी
सामना फास्ट चालू ठेवा प्लीज, कृपया करतो तुम्हाला माझीवाडा संघ, सामना फास्ट चालू ठेवा, क्षेत्ररक्षक लगेच गोळा होऊ नका एक एक, कारण की मेगा फायनल बाकी आहे. फायनलला कुमारलन तुर्बे हा संघ फायनलला गेलाय पहिल्या फेरीतून. तर ओमकार पाटील स्ट्राईकला आलाय नवीन फलंदाज, धाकड फलंदाज. हो, शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, आपटला होता, मात्र जमिनी लगत एक धाव आणि एक धाव पूर्ण आणि एका धावर समाधान मानायला लागेल ओमकारला. तर काय चेंडू टाकला होता आपटी, आपटी बॉम्बसारखा आपटला होता हा चेंडू. तर पूल करायला गेलता पण पूल काही सक्सेसफुल झाला नाही आणि पूल सक्सेसफुल नाही झाला आहे आणि चेंडू मात्र जमिनी लगत आला आहे. एकच धाव ओमकारच्या बॅटमधून येतोय. जीतू नवीन फलंदाज स्ट्राईकलाय. जीतू कसा लाभ घेईल जीतू, येणारे असतील चेंडू. चार नाही एकदा जीतू. हो, ऑफ साईडला मारायचा प्रयत्न होता मात्र काय बॉल आणि बॅटचा संगम होत नाही आणि चेंडू मात्र डॉट होतोय. तर चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आदर्श. तीन चेंडू टाकले आतापर्यंत आणि एकच धाव खर्च केले आपल्या षटकात. वा, लाजेबाप गोलंदाजी यार आदर्श. आणि आता स्ट्राईकला जीतू. आता मात्र एक के दुखे से कुछ नाही होईगा. हो, चांगला फटका लेग साईडला. हो, क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करत होता पण प्रयत्न मात्र सक्सेस नाही झालाय आणि लेग साईडला टोळलाय. सहा धावांसाठी आदर आपलं जीतूच्या बॅटमधून सहा धावांसाठी षटकार. डीजे प्लीज अर्जुन. फटकेबाज फलंदाज एक षटकार ठोकला या जीतूने. असेच फटके कुठेतरी सजवाय लागतील सामना विजय होण्यासाठी कोलशेत संघाला, कारण की मोठे मोठे फटक्यांची गरज आहे सध्या. 63 टार्गेट आहे तर असेच फटके सजवाय लागतील. हो, पुन्हा एकदा तोच फटका मारायचा प्रयत्न होता आणि नन्ना मुन्ना प्रेक्षक प्लीज बाहेर जा. तो प्रेक्षक तो आतमध्ये आलाय बारका पोरका. बाबू बाहेर जा. तर पुन्हा एकदा तू मला षटकार मारू शकतो तर मी तुला डॉट काढू शकतो, तसा चेंडू टाकला होता. हो, पुन्हा एकदा तोच फटका आणि कार पे कार नॅनो कार मिला चौकार. वन बाउंस ही मारे शपार. तर एक षटक संपलंय आणि 11 धावा झाल्यात. तर 12 चेंडू आणि 52 धावाची गरज असेल. खूप मोठं आव्हान आहे आतापर्यंत. 12 चेंडू आणि 52 धावा. तर मोठे मोठे फटके सजवा लागतील 52 धावापर्यंत पोहोचण्यासाठी, कारण की क्रिकेटमध्ये अशक्य कुठलंच नाही आहे, कारण की लास्ट चेंडू पडवपर्यंत काही होऊ शकतं. क्रिकेट आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा जमिनी लगत मारला ओमकार याने चेंडू आणि एक धाव पूर्ण होते जमिनी लगत. तर प्रसाद संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय प्रसाद आपल्या संघाकडून, माझीवाडा संघाकडून. आता मात्र स्ट्राईक लागलाय जीतू, तोच मात्र जीतू. एक षटकार मारला, एक चौकार मारला तोच जीतू. आता एकदा तडकेबाज फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला. हो, ब्लॉक पद्धतीचा चेंडू, ब्लॉक बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ऑफ साईडला टाकतोय प्रसाद. ब्लॉक अँड होल, काय चेंडू टाकला यार लाजबाप. तशात तसं उत्तर दिलं या प्रसादने ब्लॉक अँड होलचा चेंडू. ब्लॉक पुन्हा एकदा जीतू स्ट्राईकला.
हो लोअर फुल टॉस, बॉल मात्र इथं बिंगरी, एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण, सहज दुसरी धाव पूर्ण झाली मात्र इथं, चांगली रनिंग द विकेट मात्र दोन्ही फलंदाजाकडून, तर 14 धावा झाल्यात अजूनही, तर 1 षटक 3 चेंडू धावसंख्या 14 झाली आतापर्यंत. पुन्हा एकदा प्रसाद, त्याला समोर असेल जितू, तडाकेबाज फलंदाज मनगडाच्या सायाने खेळतोय. हो पुन्हा एकदा ब्लॉक यार, पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र, वा लाजवाब काय ब्लॉक टाकतोय, आप चेंडू मात्र बॉक्समध्ये टाकतोय आणि फलंदाजाला कुठलीच मात्र बॅट फोडण्याची संधी देत नाही. हा प्रसाद काय बॉलिंग करतोय यार, वा लाजवाब बॉलिंग या प्रसादच्या माध्यमातून होते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जितू, हो पुन्हा एकदा तोच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र रिव्हर्सचा फटका लगा तो आबाद नाही तो बर्बाद असा फटका मारला होता या जितू याने. पुन्हा एकदा जितू, हो तोच एकदा पुन्हा ब्लॉक, पुन्हा ब्रह्मास्त्र क्रिकेटचा टाकतोय ब्लॉक एन होल, काय बॉलिंग करतोय मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजीसाठी. 3 ब्लॉक टाकले याने आणि 3 धावा खर्च केलेत आपल्या षटकामध्ये. वा लाजवाब गोलंदाजी यार, लाजवाब तोडफोड गोलंदाजी, ब्लॉक एन होल, नुसता ब्लॉक, ब्लॉकवर ब्लॉक आणि 3 ब्लॉक. तर 49 धावा पाहिजे, 6 चेंडू, 49 लास्ट षटक असेल, हाणामारी षटक असेल. तर ब्लॉक टाकले, 3 ब्लॉक टाकले मात्र आणि बॉक्समध्ये, बॉक्सच्या बाहेर चेंडू नाही टाकला. वा लाजवाब गोलंदाजी यार, वा लाजवाब. तर आता मात्र शिल्लक असतील 5 चेंडू आणि धावफलकावर धाव पाहिजे 49. तर कुठेतरी बॅकफुटला जातोय हा संघ, कोलशेत संघ. मयूर पुन्हा एकदा दुसरा चेंडू, हो पुन्हा एकदा शॉट आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आजचा दिवसातला सर्वात लांब षटकार फेकून दिलाय, आपटला आणि आपटला पुन्हा एकदा लांब फेकून दिलाय ओमकारच्या बॅटमधून 6 धावांसाठी. बाबा रामदेव पतंजली षटकार, काय फटका सजवला होता पण मात्र आता खूप उशीर झाला या फटका यायला. पहिले असे फटके आले असते तर कुठेतरी सामना गेला असता विजयाच्या दिशेने, पण आता खूप उशीर झालाय मित्रा. आणि तरी आता 4 चेंडू बाकी असतील आणि 43 धावांची गरज असेल. खूप उशीर झालाय, खूप उशीरा आला यो फटका, पहिले आले असते तर कुठेतरी सामना विजय झाला असता. हो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा मंदिराच्या दिशेने चालला. एक धाव पूर्ण झाले आणि एका धावर समाधान मारावं लागेल. 3 चेंडू आणि 42 धावांची गरज, 3 चेंडू 42 धावा. कुठेतरी कोलशेत संघ बॅकफुटला गेलाय आणि चांगला खेळ केलाय माजीवाडा क्रिकेट संघाने. हो पुन्हा एकदा ब्लॉक, ब्लॉक एन होल. माजीवाडा संघ मात्र ठाण्यातला हा संघ खूप चांगला असा खेळ करतोय आज आजच्या दिवसात. तर आता मात्र जित्रू, हो पुन्हा एकदा लेग साईडला टोलून दिलाय जमिनी लगत. एक धाव आणि एका धावर समाधान, एक धाव पूर्ण झाले आतापर्यंत. तर लास्टचा चेंडू बाकी असेल, 1 to go. खूप वेळ झाले होता षटकार आलता तर. हो पुन्हा एकदा हातात, तर मात्र आता टॉससाठी या मेगा फायनलचा सामना, कुमार इलेव्हन तुर्बे संघ आणि माजीवाडा, तर फायनलचा सामना असेल हा तर टॉससाठी या. तर या मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आद्दू. तर आत्ता मात्र आता मी रजा घेतोय आणि आता मात्र सचिन गिरी सर येत आहेत. आता नवीन काय आवाज आहे त्यांचा, सकाळपासून खूप अशी चांगली कॉमेंट्री केली आहे त्यांनी नवी मुंबईमध्ये, त्यांनी नाव आपलं गाजवलं आहे सचिन गिरी सरांनी. आता फायनलचा सामना त्यांच्या माध्यमातून त्यांची वाणी घेऊन येत आहेत सचिन गिरी सर. तर आता फायनलचा मॅन ऑफ द, सॉरी सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच घेऊन या.
अब्दू अब्दू मॅन ऑफ द मॅच घ्यायसाठी खूप असा चांगला